क्षमा देखील मागितली. जर तुम्ही गुन्हाच केला नसेल तर क्षमा मागण्याची गरज नव्हती. आणि त्यांना ते आरक्षण देणं हा त्यातला योग्य आणि आवश्यक उपाय आहे. पण केंद्र सरकार ज्यांच्या ताब्यात आहे ते तशी पावलं टाकताना दिसत नाही. सरकार समित्या नेमून मार्ग काढायचा प्रयत्न करतंय. मला वाटतं आपण सरकारचा अंतिम निर्णय काय होतो याची वाट बघणं योग्य राहील. गेलो त्यावेळी जरांगे पाटलांचं म्हणणं की जवळपास सगळं संपलेलं होतं आणि काहीच प्रश्न नव्हता आणि अचानक लाठी हल्ला झाला, याचं कारण काय? त्यांची जी काही प्रमुख मागणी आहे का, त्यांनी माध्यमातून म्हणले की सरसकट कुटुंबी समाज म्हणजे मराठा समाजातून कुटुंबी प्रमाणपत्र मिळावं अशा पद्धतीची सरकार आली मांडली. याला कारण असं आहे की जर कुटुंबी प्रमाणपत्र दिलं तर कुटुंबी समाजातून आक्रमण होण्याची शक्यता आहे सदा. कारण जे मी तो सी आर खाल्लाय तसा राज्य सरकारचा जो सी आर आहे काय कुटुंबी असं द्यायचा की नाही द्यायचा त्याच्यावरच वाद आहे. ते जर दिलं तर मग कुटुंबी समाज पण नाराज होण्याची शक्यता आहे. सरकार त्यांच्याशी बोलतंय त्याच्यामध्ये काही त्यावर बोलणं योग्य नाही. एक तर सरकारमधलं कोणी प्रमुख त्यांना जाऊन अद्याप भेटू शकलेले दिसत नाही. ज्यांच्यावर लाठी हल्ला केला तो किती निगरून होता, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या एका उपोषण करणाऱ्या लोकांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला केला. सरकार म्हणतं आम्हाला माहीत नाही की लाठी हल्ला कुणी केला किंवा आम्ही सांगितलं नव्हतं. हीच मुळात घटना हे दर्शवते की सरकारचं प्रशासनावर कोणतंही नियंत्रण नाही. किंवा मग सांगितलं असेल पण आता ते सांगण्याची हे नाही. आणि त्यानंतर क्षमा देखील मागितली. जर तुम्ही गुन्हाच केला नसेल तर क्षमा मागण्याची गरज नव्हती, ठीक आहे. आता त्यांचा प्रश्न जो ते उपोषणाला बसलेले आहेत त्यात सरकार त्यांच्याशी बोलतं आहे. ज्या काही गोष्टी होतात त्या अनेक वर्षाचा हा प्रश्न आहे, तो शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे आणि दोन्ही बाजूनी त्या बाबतीत सहमती करणं आवश्यक आहे. याच्यात मला असं वाटतं की पवारसाहेब आणि मी ज्यावेळी गेलेलो त्यावेळी तिथल्या युवकांच्या आणि जरांगेंच्या बरोबर बसणाऱ्या सगळ्यांच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत. त्यामुळं पवारसाहेबांनी त्याच्यावर मार्ग सांगितला आहे की इतर जे समाज आहेत ज्यांना यापूर्वी आरक्षण दिलेलं आहे, विशेषतः OBC असेल किंवा इतर सगळ्यांचे आरक्षण, त्याच्या पलीकडं जाऊन 50% पुढं हे पर्सेंटेज जात आहे. तर ते 16% मराठा समाजाचं जे आरक्षण द्यायचं आहे त्याला लोकसभेत संमती मिळवून याच्यात दुरुस्ती करणं आणि त्यांना ते आरक्षण देणं हा त्यातला योग्य आणि आवश्यक उपाय आहे. पण केंद्र सरकार ज्यांच्या ताब्यात आहे ते तशी पावलं टाकताना दिसत नाही. त्यामुळं हा प्रश्न बराच काळ प्रलंबित राहिलेला आहे. मधल्या काळात त्याच्यावर बरीच चर्चा देखील झालेली होती. आता जरांगे पाटलांच्या उपोषणामुळं पुन्हा एकदा तो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. राज्य सरकारने त्यातून योग्य तो मार्ग काढला पाहिजे. पण दुसरा जो समाज आहे त्या समाजातला पूर्वीपासून जी मिळालेली आरक्षण आहेत त्याच्यापेक्षा पुढं जाऊन ॲडिशनल 50% पुढं जात आहे. म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारला काय आहे की सरकार गोंधळलेलं आहे आणि त्यामुळं सरकार समित्या नेमून मार्ग काढायचा प्रयत्न करतंय. मला वाटतं आपण सरकारचा अंतिम निर्णय काय होतो याची वाट बघणं योग्य राहील. तोपर्यंत लोकांच्या भावना तीव्र आहेत याची नोंद घेऊन सरकारने हे निर्णय लवकर घ्यावेत. नाही तर समित्या नेमून जर वेळ काढूपणाचं धोरण असेल तर ती लोकांची दिशाभूल होईल. आणि आता सध्या जे चालू आहे वन नेशन वन इलेक्शन वगैरे या प्रक्रियेत कधी एकदम अचानक निवडणुका जर जाहीर केल्या तर मग या सगळ्या प्रश्नातनं राज्यकर्ते सुटून जातील. त्यावर आम्ही योग्य वेळी बोलू.
अतिशय शांततेत चाललेलं जे उपोषण आहे त्याचं तडजोड मी गेलो त्यावेळी जरंगे पाटलांचं म्हणणं की जवळपास सगळं संपलेलं होतं आणि काहीच प्रश्न नव्हता आणि अचानक लाठी हल्ला झाला, याचं कारण काय? हे या कारणात बरीच उत्तरं आहेत, मी काही दिवसांनी याच्यावर तुम्हाला जास्त म्हणूनच मी त्यासाठीच म्हणतो आहे की ज्यांना आत्ता OBC म्हणून किंवा SC ST ची आरक्षण आहेत याची सगळ्यांची बेरीज आता 50% पर्यंत पोचलेली आहे, त्यामुळं आता कोणतंही ॲडिशनल आरक्षण द्यायचं असेल तर 100 जागांपैकी आरक्षित जागा महाराष्ट्रात किती, तर त्या 50% गेलेल्या जर असतील तर त्या या आरक्षणामुळे 66% जातील आणि ती जर अमेंडमेंट असेल तर ती करून केंद्र सरकारने करून दिली पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजे. त्यामुळं पवारसाहेब नेहमीच सांगत आले की इतर कुठल्याही समाजाला डिस्टर्ब न करता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न पोचवता राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच पक्षाचं आहे, त्यांनी याचा विचार करून त्यात दुरुस्ती केले पाहिजे. सर आता त्याच सरकारचे पण अशा बऱ्याचशा महसुली विभागात महसूल आवश्यक ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जुना दाखला लागतो आणि तो दाखला वाडवडिलांचा जर असेल आणि त्यात कुणबी लिहिलेलं असेल तर काही लोकांना अशी सर्टिफिकेट मिळालेली आहेत, म्हणजे आमच्याकडे सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात काही आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्यात काही आहेत, पण त्यांच्या पूर्वी त्यांच्या दाखल्यात जर कुणबी उल्लेख असेल तर त्याचा दाखला देऊन काही तहसीलदारांनी आणि प्रांतांनी असे दाखले सोडलेले आहेत, त्याचं प्रमाण फार कमी आहे. करून घेतला पाहिजे, घटनेतच त्याची दुरुस्ती करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे.